कृषी वर्चाळमध्ये मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, कपाशीमध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून इग्निटरची फवारणी आज प्रॅक्टिकलरित्या आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, प्रॅक्टिकल कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच कृषी वार्ता चॅनल मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनमध्ये क्लिक करून घ्या, कारण प्रॅक्टिकल माहिती आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर कराच, परंतु चॅनलला मित्रांनो अनेक शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण शेअर करा। तर आजचा व्हिडिओ मित्रांनो प्रॅक्टिकल होणार आहे। तर इग्निटस हे मित्रांनो बायर कंपनीचं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून मित्रांनो कार्य करतं। तर आता प्रॅक्टिकल ते आपण याचं प्रमाण वगैरे याची जी किंमत आहे ती पण तुम्हाला मी परत एकदा सांगणार आहे, कारण ज्या ज्या मित्रांनी नवीन मित्रांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्यांच्यासाठी प्रॅक्टिकल व्हिडिओ आज आपण पंपामध्ये पूर्ण प्रमाणनिशी टाकणार आहोत। आणि यामध्ये आपल्या कपाशीच्या झाडावरती काय काय बदल होतात ते पण आपण चर्चा सविस्तर यामध्ये करणारच आहोत। तर मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे तर आपण पंपाला मित्रांनो 15 ते 20 लिटरच्या पंपाला आपण 8 मिली प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे। कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये मित्रांनो आपण हे घेऊ शकता, परंतु स्पेशल जर आपण याची फवारणी दिली तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट मित्रांनो आपल्याला येऊ शकतात। ज्याच्या मित्रांना स्पेशल फवारणी शक्य नसेल त्यांनी कीटकनाशकमध्ये फवारणी घेतली तरी काही हरकत नाही, तर कीटकनाशकमध्ये पण याची शिफारस आहे, तसं काही मित्रांनो अडचण नाही। परंतु स्पेशल जर आपण घेतलं तर अधिक रिझल्ट मित्रांनो याचे भेटतात। तर याचे रिझल्ट मित्रांनो कसे भेटतात आता ते तुम्हाला मी समजून सांगणार आहे। तर आपल्या कपाशीवरती जे पाते धारणं होते, तर मित्रांनो जे पाते असतात ते पात्याचे दोन पात्यामधील अंतर जे आहे ते खूप असं वाढून जातं। तर ते अंतर मेंटेन ठेवण्यासाठी कमी ठेवण्यासाठी किंवा जी फांदी आहे ती फांदीचं जे दोन पात्यातील अंतर आहे ते एकदम शॉर्ट करण्याचं काम हे इग्निटस आपल्याला करून देतं। तर आपण चमत्कार जे वापरता चमत्कारप्रमाणेच मित्रांनो हे आहे, चमत्कारपेक्षा मित्रांनो याचे रिझल्ट जबरदस्त आहेत, कारण दोन कंटेंटचं मिश्रण यामध्ये दिलेलं आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, ज्या मित्रांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी पहिला व्हिडिओ जर पाहिला तर त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला भेटून जाईल। आता हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे, त्यामुळे मी जास्त तुम्हाला यामध्ये सांगणार नाही, यामध्ये फक्त आपण औषध मिश्रण करणार आहोत। तर कपाशीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये हे वापरायचं असतं तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। तर कपाशीमध्ये मित्रांनो आपली कपाशी 2.5 फुटाची झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ आपल्या कमराच्या लेवलमध्ये ही कपाशी आल्यानंतर आपण या औषधाचा स्प्रे करू शकता। आणि कपाशीवरती पाते 4-4, 5-5 पाते आल्यावरती आपण याचा स्प्रे करू शकता, जेणेकरून पाते धारणा होतेवेळी आपले पाते जे आहे ते एकदम जवळजवळ लागतात, पातेची लाईन एकदम जवळजवळ मित्रांनो लागते। तर हा फायदा याचा आहे। अतिरिक्त झाडाचं जे बळ आहे ते पानामध्ये जातं, इतर फांद्यामध्ये जातं, तर ते जागेवरती जे प्रलीन दाबण्याचं काम हे इग्निटस आपल्याला करून देणार आहे। तर मित्रांनो निश्चित आपण या इग्निटसचा फायदा आपल्या कपाशीमध्ये घेऊ शकता। आता हा आपला 2 नंबरचा मित्रांनो प्लॉट मागे पाहत आहात, तर मागे पण तिकडं पूर्ण कपाशी आहे, ती पण मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवणारच आहे, परंतु आता सध्या आपण याचं प्रमाण घेणार आहोत। तर मित्रांनो थोड्या घट स्वरूपामध्ये हे औषध आहे। तर पंपाला मित्रांनो 8 मिलीच्या वरती प्रमाण आपण घेऊ नका, आणि रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये पण आपण हे घेऊ शकता, प्रथमतः मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता मित्रांनो आपण हे फोडून पण पाहणार आहोत आणि तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल हे दाखवणार आहे। तर मित्रांनो आता थोडं पाणी आपण प्रथमतः आपल्या पंपामध्ये टाकून घेणार आहोत, नंतर औषध आपण यामध्ये टाकणार आहोत। थोडंफार प्रमाणामध्ये मित्रांनो पंप आपण भरून घ्यायचा आहे। तर हे पाहू शकता एकदम मित्रांनो बॉटल पॅक आहे, पाहू शकता हे पा, आता बॉटल आपण फोडणार आहोत। तर ज्या मित्रांची कपाशी छोटी असेल त्यांनी सध्या हे वापरू नका, कारण अनेक मित्रांच्या कपाशाची ग्रोथ सध्या झालेली नाही, ज्यांच्या कपाशाची ग्रोथ झालेली नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे नॅनो बूस्टर जबरदस्त कॅप्सूल आहे, नॅनो बूस्टर प्लस 40 पंपची आपली कॅप्सूल आहे। तर महिन्याच्या आतमध्ये आपण एक कॅप्सूल घेऊ शकता, महिन्याच्या बाहेर गेल्यानंतर आपण 2 कॅप्सूल टाकून नॅनो कॅप्सूलची फवारणी करू शकता। ज्या मित्रांची कपाशीची ग्रोथ कमी आहे त्यांनी वरती संपर्क नंबर दिलेला आहे, त्या संपर्क नंबरवरती आपण फोन करून आपल्या कपाशीची ग्रोथ करू शकता। पाते धारणा, फुल धारणा, कपाशीची उंची असू द्या किंवा कपाशीची जी काळुकी आहे ती मेंटेन करण्याचं काम, पिवळकी घालवण्याचं काम नॅनो बूस्टर कॅप्सूल आपल्याला करून देतं। तर आज आपण इग्निटसची फवारणी यामध्ये घेत आहोत, कारण आपल्या कपाशीची ग्रोथ कमराच्या लेवलमध्ये पूर्ण ही कपाशी आहे, त्यामुळे हिची वाढ आपण सध्या तरी 15 दिवसाकरता स्टॉप करणार आहोत। 15 दिवसच का तर मित्रांनो हे 15 दिवसापर्यंतच कार्य करतं। तर आपण
15 दिवसाच्या पुढे परत आपण याची एक फवारणी परत काढू शकता। तर हे मित्रांनो झाकण आहे, तर बरोबर ती आपण 8 मिली इथे घेणार आहोत। तर पाहू शकता घट्ट थोड्या स्वरूपामध्ये मित्रांनो हे औषध आहे आणि पाण्यामध्ये ताबडतोब विद्राव्य होऊन जातं। पाहू शकते पा 8 मिली प्रमाण मित्रांनो घ्यायचं आहे। तर हे पा बरोबर ते 8 मिली झालं। तर 100 मिलीची मित्रांनो बॉटल असते, तर आपले 12 ते 13 पंप निश्चित मित्रांनो यामधून होऊ शकतात, काही मित्रांनो हरकत नाही। तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपण औषध घेतलेलं आहे आणि आता आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर जबरदस्त मित्रांनो फायदे आहेत, कपाशी जर आपली अतिरिक्त वाढली असेल तर नक्कीच आपण यापासून ही कपाशीची ग्रोथ आपण जागेवरती स्टॉप करू शकता आणि फक्त 15 दिवस मित्रांनो ग्रोथ जागेवरती स्टॉप होते, परत कपाशी वाढीलाच लागते। आपण असं समजू नये की डायरेक्ट कपाशी स्टॉप होते की काय, तर हा संभ्रमणातून आपण काढून टाकायचा आहे। 15 दिवसाकरताच फक्त स्टॉप होते आणि आपले पाते सेट होतात। तर यामध्ये पुढे आपण प्लॅनोफिकची फवारणीची पण पूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्लॅनोफिकचं कार्य काय आहे, प्लॅनोफिक्स किती प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे, योग्य प्रमाण योग्य किंमत वगैरे पूर्ण आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो पंप आपला पूर्ण भरलेला आहे, तर आता आपण कपाशीवरती फवारणी पण करणार आहोत आणि मागचा मित्रांनो जो प्लॉट आहे आपला दुसरा प्लॉट आहे तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे जे दोन प्लॉट आहेत हा मागे तुम्ही पाहत आहात आणि जो मी तुम्हाला समोर आता दाखवणार आहे ते प्लॉट मित्रांनो आपले जवळजवळ 15 दिवसानंतरचे आहेत। आपला जो मोठा प्लॉट आहे तो 1 जूनची लागवड मित्रांनो ती आपली आहे आणि जवळजवळ 15 दिवसाच्या कालावधीमध्ये या प्लॉटमधील बदल आहे, तर तुम्हाला मी दाखवून घेणार आहे। तर हा प्लॉट आपण एकदा आता पाहणार आहोत। तर हे पाहू शकता, तर आपला वरती प्लॉट तिकडे मित्रांनो आहे। आता हा जो प्लॉट आहे तो 15 दिवसाच्या नंतरचा प्लॉट मित्रांनो पूर्ण आहे। तर पाहू शकता हे पा हे पा तर या प्लॉटवरतीच मित्रांनो कमराच्या लेवलमध्ये झाल्यानंतर आपण ही फवारणी घेत आहोत आणि पाते पण या कपाशीला सध्या लागलेली आहेत। तर पाते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पा, आता तुम्हाला दिसत असेल हे पाहू शकते पा अशा पद्धतीमध्ये कपाशी आहे। पाहू शकते पा पाहू शकता। तर आता मित्रांनो आपण फवारणी पण करणार आहोत,